शासकीय नियम पाळा, सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा। लॉकडाऊनचा आज 15वा दिवस। उस्मानाबाद जिल्ह्याचा हॉटस्पॉट बनलेल्या उमरगा शहरात काय आहे नागरिकांची मानसिकता? रस्त्यावर विनाकारण फिरणं बंद झालंय का? तसेच उमरगा तहसील कार्यालयासमोर महिला वर्गानं का ठिय्या मांडलाय? पाहुयात या बाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। राज्यात कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात भर पडत आता जवळपास 1078 रुग्णांची पुष्टी होत आहे, तर देशभरात कोरोना रुग्ण 5000 पार पोहोचलेत। तर उस्मानाबाद जिल्ह्यात अद्याप हा कोरोनाग्रस्तांचा निर्देशांक 3 स्थिर असून हॉटस्पॉट उमरगा तालुक्यात प्रशासनाकडून उपाययोजना आखल्या जात आहेत। त्यामध्ये शहराच्या सीमा बंद करून शहरातील विविध भाग सील करण्यात आलेत। असे असतानाही काही उमरगेकर मात्र रस्त्यावर विनाकारण फिरणे, लहान सहान कारणे सांगून घराबाहेर निघणे अद्यापही टाळताना दिसत नाहीत। यामुळे उमरगा पोलीस प्रशासनाला अधिक कष्ट घ्यावे लागतात। तर पाहूया हा थोडा नजारा। उमरगा पोलिसांनी या मोकाट फिरणाऱ्या नागरिकांना चांगलीच अद्दल घडविली। अक्षरशः काही वेळ त्यांना रस्त्यावरच बसायला लावलं होतं। नंतर या सर्वांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले। आता शहराची ही आहे दुसरी बाजू। आज उमरगा तहसील कार्यालयासमोर शहरातील काळे फ्लॉट आणि इतर प्रभागातील महिलांनी ठिय्या मांडला होता। यातील महिला या आर्थिक दुर्बल कुटुंबातील असून रोजगारावर जगणाऱ्या, हातावरच पोट असणाऱ्या असून लॉकडाऊनच्या काळात सर्व कामधंदे बंद असल्याने 15 कसंबस भागलं ते घरातील शिल्लक रेशनवर। पण आता पुढे कसं, काय होणार, काय खाणार, हा प्रश्न यांना भेडसावत आहे। महाराष्ट्र शासनाने सर्व रेशनधारकाला रेशन द्यावं अशी मागणी या महिला करत आहेत। केवळ आश्वासन नव्हे तर कृती होणं गरजेचं आहे, हेही तितकंच खरं। या संदर्भात उमरगा तहसीलदार संजय पवार यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना सांगितले की या सर्व कुटुंबाला शासनाकडून येणाऱ्या 24 एक किराणा किट मोफत दिली जाईल। यांच्या नावांची यादी आम्ही घेत आहोत। तर पाहूया महिलांचं काय म्हणणं आहे आणि शहरातील सामाजिक कार्यकर्ते विजय वाघमारे यांनी काय मत मांडले। तहसील कार्यालयासमोर कसं काय गर्दी कशामुळे केली आपण? आम्हाला राशन भेटायसाठी। काय राशन भेटत नाही तुम्हाला? आम्हाला राशन अजिबात भेटत नाही। 10-15 झाला कार्ड काढून आम्हाला भेटत नाही। कोणतं कार्ड आहे तुमचं? केसरी आहे। सगळ्याचे नाव आहेत। आम्हाला 1 रुपयाचा माल भेटत नाही। आम्ही माल आणायला गेलो की तुम्हाला आणि जावा तिकडं म्हणतात। आम्ही उपाशी कसं बसावं? आता तर काम नाही। गडी लेकर लहान लहान घरी आम्ही बसून का खावा सांगा। काय करतात घरी? मला काय करतात? काय करतात? शेतातलं काम करतात, गाडी चालवतात, काही बी कोणतं बी काम नाही। आता सगळं बंद करून ठेवलंय। आम्ही बी घरी बसून आहो। आम्हाला कामच काही नाही। घरी बसा म्हणजे घरी बसलो। आता खायला काय आहे? आम्हाला काहीच नाही। आम्हाला काय नाही, रोजगारी करून खाणार। तहसील कार्यालयासमोर एवढ्या महिला येण्याचं कारण काय? सर 3 झालो उपाशी आहो आम्ही। राशन भेटणार काय नाही। 2 लेकर आहेत, मिस्त्रीच्या हाताखाली चालल्यात। जाऊ देण्यात पोलिस मार लागल्यात, बाहेर निघू देणं झाल्यात। नवरा अपंग आहे, का खावं सांगा। आम्ही राशन कार्ड आहे का तुमच्याकडे? राशन कार्ड आहे सर, देणं झाल्यात। काय म्हणतात राशन दुकानदार? काय म्हणतात? ते पिवळ्या कार्डावर भेटतात सर म्हणाल्यात। ते आमचं ते आहे भगवते, वापस पाठवल्यात सर, देणं झाल्यात। सर उमरगा शहर सध्याला जे कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेलं आहे,
तरी पण काही नागरिकांमध्ये याचं गांभीर्य आढळून येत नाही, याबाबत काय सांगाल? सध्या जी कोरोनाची परिस्थिती पूर्ण जगावर देशावर आपल्या राज्यात जी वाढलेली आहे सगळ्यात जास्त, याचं लोकांनी खरं तर खूप गांभीर्यानं विचार करायला पाहिजे. विशेष करून आवर्जून आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील आपला उमरगा तालुका, हो उमरगा तालुक्यात आता सध्या माझ्या माहितीनुसार 3 पेशंट सापडलेले आहेत. बरोबर. आजपर्यंत एवढं म्हणजे असं भीतीदायक आपल्या तालुक्यात हे वातावरण नव्हतं, पण आता जे हे ज्यावेळेस 3 पेशंट सापडलेत, हे 3 चे 6, 6 चे 7 व्हायला वेळ लागणार नाही, याचं लोकांनी मनातून पूर्ण म्हणजे गांभीर्याने विचार करून स्वतःहून आपल्या घरात त्यांनी बसावं, हे माझी सर्वांना विनंती आहे. आणि हे लोक जर नाही बसले बाहेर फिरले तर याचा प्रसार खूप मोठा होणार आहे. प्रशासन आपल्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे, पोलीस लोक रात्रंदिवस रोडवरती आहेत, ते समजावून सांगत आहेत. शेवटच्या क्षणाला त्यांनी आता आज तर कळालं मला की आज त्यांनी काही पनिशमेंट सुद्धा दिली. नक्कीच, म्हणजे प्रत्येक नागरिकांना गांभीर्य घेणं गरजेचं आहे, खूप खूप गांभीर्य घेणं महत्वाचं आहे याच्यासाठी. आणि दुसरी महत्वाची एक गोष्ट अशी आहे की आता हे 21 दिवसाचं लॉकडाऊन केलेलं आहे पूर्ण देशामध्ये, तर ह्या 21 दिवसाच्या ह्या लॉकडाऊनमध्ये जे गोरगरीब लोक आहेत, ज्यांचं हातावरती पोट आहे, जे दररोज काम केल्याशिवाय त्यांनी पोट भरू शकत नाही, अशा लोकांची परिस्थिती खूप वाईट आहे. तरी माझे शासनाला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की सर्व जे राशन कार्ड आहेत, मग ते पिवळा असेल, केसरी असेल किंवा पांढरा असेल, या सर्वांनाच राशन कसं देता येईल याच्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर विचार करून निर्णय घेऊन या सर्वांना राशन कसं मिळतंय याचं नक्कीच तत्परतेने त्यांना वाटप करण्याची गरज आहे वाटप. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV News मराठी, उमरगा, उस्मानाबाद.